नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण समांतर रेषा म्हणजे काय हे शिकलेलं आहोत. त्याची उदाहरणं काय, तर उदाहरणार्थ आपल्या वहीतल्या रेषा समांतर रेषाचं उदाहरण आहे. खिडकीचे गज हे समांतर रेषेचं उदाहरण. टेबलचे दोन्ही बाजू समांतर रेषा आहेत. तर आज आपल्याला भूमितीमधील प्रकरण दुसरं समांतर रेषा हे शिकायचं आहे. त्यामध्ये समांतर रेषा आणि छेदिका याच्यामुळे होणारे कोण कोणते होत आहेत आणि त्या कोणांचे गुणधर्म पाहणार आहोत, तसेच संगत कोणांचे आणि व्युत्क्रम कोणांचे गुणधर्म पाहणार आहोत. आता आपण चालू करूयात प्रकरण क्रमांक 2, समांतर रेषा, पॅरलल लाईन्स. समांतर रेषा कशाला म्हणायचं, तर ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा म्हणतात. ठीक आहे, समांतर रेषा. समांतर रेषा कशाला म्हणतात, तर ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. या आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम. पॅरलल लाईन्स, द लाईन्स विच आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. इन अ फिगर लाईन एल पॅरलल लाईन एम. दोन रेषा व त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोणांच्या जोड्या. आकृतीमध्ये रेषा एल व रेषा एम यांची एन ही छेदिका आहे. या ठिकाणी या छेदिकेमुळं 8 कोण तयार होत आहेत. द पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म बाय 2 लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल. इन अ फिगर लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम. हिअर इन ऑल 8 अँगल्स आर फॉर्म्ड. असे 8 कोण या ठिकाणी मिळतात. आंतर व्युत्क्रम कोणांच्या जोड्या, पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. अँगल सी अँड अँगल ई. अँगल सी अँड अँगल ई. अँगल बी अँड अँगल एच. बाह्य व्युत्क्रम कोणांच्या जोड्या, पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. अँगल डी अँगल एफ. अँगल ए अँड अँगल जी. नंतर छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतर कोणांच्या जोड्या. ही एन ही छेदिका आहे, त्याच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांच्या जोड्या. द पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सवर्सल. अँगल सी अँगल एच अँड अँगल बी अँगल ई. कोणांच्या बाबतीत काही महत्त्वाचे गुणधर्म, सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. या ठिकाणी ह्या रेषा छेदिका हे विरुद्ध कोण हे एक समान मापाचे असतात. वेन टू लाईन्स इंटरसेक्ट द पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म्ड आर कॉंग्रंट. रेषीय जोडीतील कोण परस्परांचे पूरक असतात. द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. जेव्हा संगत कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोणांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. वेन द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल इज कॉंग्रंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रंट. जेव्हा व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असते तेव्हा इतर सर्व जोड्या एकरूप असतात. वेन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स इज कॉंग्रंट देन ऑल द रिमेनिंग पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉंग्रंट. जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज 180° होते तेव्हा आंतरकोनांच्या दुसऱ्या जोडीतील कोनांची बेरीजही 180° होते. वेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन वन साईड ऑफ द ट्रान्सवर्सल इज सप्लिमेंटरी देन द अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज अल्सो सप्लिमेंटरी. हे गुणधर्म सिद्ध करण्यासाठी आपण युक्लिडचे गृहितक वापरणार आहोत. तर युक्लिडचे गृहितक काय आहे,
तर दोन रेषा व त्यांची एक छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज ही जर काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा सरळ त्याच दिशेने वाढवल्यावर एकमेकींना छेदतात. ह्याच रेषा समोर वाढवल्या तर एकमेकींना छेदतात. युक्लिड्स पॉस्टुलेट, इफ सम ऑफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साइड ऑफ अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स इज लेस दॅन टू राईट अँगल्स दॅन द लाईन्स प्रोड्यूस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. आंतरकोणाचे प्रमेय, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर छेदिकेच्या कोणत्याही एका बाजूस असणारे आंतरकोन एकमेकांचे पूरक कोण असतात. थेरम, इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सवर्सल द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सवर्सल आर सप्लिमेंटरी. पक्ष, रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एन ही छेदिका आहे, त्यामुळे आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोण ए, कोण बी व कोण सी आणि कोण डी हे आंतरकोण झाले आहेत. गिवन लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज देअर ट्रान्सवर्सल. हेन्स ॲज शोन इन फिगर अँगल ए अँगल बी अँगल ए अँगल बी आर इंटेरियर अँगल फॉर्म्ड ऑन वन साइड अँड अँगल सी अँगल डी आर इंटेरियर अँगल फॉर्म ऑन अदर साइड ऑफ ट्रान्सवर्सल. साध्य, प्रूव अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180, अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 degrees. सिद्धता, कोण ए व कोण बी यांच्या मापांच्या बेरजेबाबत तीन शक्यता आहेत. प्रूफ, 3 possibilities arise regarding the sum of measures of angle A and angle B. आता या तीन शक्यता कोणत्या आहेत? तर पहिली शक्यता आहे कोण ए अधिक कोण बी हा लहान असेल 180 degrees. दुसरी शक्यता कोण ए अधिक कोण बी हा मोठा असेल 180 degrees. आणि तिसरी शक्यता आहे कोण ए अधिक कोण बी बरोबर 180 degrees असेल. यापैकी कोण ए अधिक कोण बी हा लहान आहे 180 degrees असं मानूयात आपण. लेट अस अज्युम दॅट द पॉसिबिलिटीज अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 degrees इज ट्रू. रेषा एल व रेषा एम या कोण ए आणि कोण बी छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने वाढवल्यास त्या एकमेकींना छेदतील. ए आणि बीच्या दिशेने वाढवल्या तर त्या एकमेकींना छेदतील. तर युक्लिडच्या गृहितकानुसार, देन अकॉर्डिंग द युक्लिड्स पॉस्टुलेट, इफ द लाईन एल अँड लाईन एम आर प्रोड्यूस विल इंटरसेक्ट इच अदर ऑन द साइड ऑफ द ट्रान्सवर्सल वेअर अँगल ए अँड अँगल बी आर फॉर्म. परंतु रेषा एल आणि रेषा एम या दोन्ही समांतर रेषा आहेत हे दिलेलं आहे पक्ष. बट लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स. गिवन कोण ए अधिक कोण बी हे लहान आहे 180 degrees. हे अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे. आता कोण ए अधिक कोण बी हे मोठे आहे, कोण ए अधिक बी हे मोठे आहे 180 degrees, ही शक्यता आपण सत्य मानूया. नाऊ लेट अस सपोज दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 degrees इज ट्रू. हेन अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 degrees. परंतु कोण ए अधिक कोण डी बरोबर 180, ए आणि डी हे 180 आहे आणि सी आणि बी हे 180 आहे. हे रेषीय जोडीतील कोण आहेत, अँगल इन अ लिनियर पेअर्स.
कोण ए अधिक कोण डी अधिक कोण बी अधिक सी, ए बी सी आणि डी बरोबर 180 अधिक 180 बरोबर 360, कोण सी अधिक कोण डी, कोण सी अधिक कोण डी बरोबर 360 वजा कोण ए अधिक कोण बी. इफ जर कोण ए अधिक कोण बी हे मोठे असेल, ए आणि बी हे जर मोठे असेल 180 पेक्षा, तर 360 वजा कोण ए अधिक कोण बी हे लहान असेल 180 अंशापेक्षा, म्हणून कोण सी अधिक कोण डी हे लहान आहे 180 पेक्षा. तसे असल्यास कोण सी आणि कोण डी, कोण सी आणि कोण डी छेदिकेच्या ज्या बाजूला आहेत त्या दिशेने जर ह्या रेषा वाढवल्या तर एल आणि एम या एकमेकींना छेदतील आणि म्हणून सी प्लस डी, सी अधिक डी हे लहान आहे 180 अंशापेक्षा, हे विधान अशक्य आहे, दॅट इज इम्पॉसिबल. म्हणजेच कोण ए अधिक कोण बी हे मोठे आहे 180 अंशापेक्षा हे अशक्य आहे आणि कोण ए अधिक कोण बी बरोबर 180, ए आणि बी बरोबर 180 ही एकच शक्यता उरते विधान एक आणि दोन वरून. द रिमेनिंग पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू फ्रॉम 1 and 2. अँगल ए कोण ए प्लस कोण बी बरोबर 180 अंश, तसेच कोण सी अधिक कोण डी बरोबर 180. वरील सिद्धतेमध्ये आपण कोण ए अधिक कोण बी हे मोठे आहे 180 अंशापेक्षा आणि कोण ए अधिक कोण बी हे लहान आहे 180 अंशापेक्षा या दोन्हीही शक्यता विसंगतीमुळं नाकारल्या, म्हणजे ही एक अप्रत्यक्ष सिद्धता आहे. नोट दॅट इन दिस प्रूफ बिकॉज ऑफ द कॉन्ट्रॅडिक्शन्स वी हॅव डिम्ड द पॉसिबिलिटीज अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 अँड अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 डिग्री. देअरफोर दिस प्रूफ इज अन एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ. यानंतर आपण पाहणार आहोत संगत कोणांचे व व्युत्क्रम कोणांचे गुणधर्म, करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम. प्रमेय काय आहे याचं? तर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या संगत कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. थेरम, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. पक्ष, रेषा एल समांतर रेषा एम, एन ही छेदिका आहे, लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एन इज अ ट्रान्सवर्सल. साध्य टू प्रूव कोण ए बरोबर कोण बी, ए बरोबर कोण बी. सिद्धता, कोण ए अधिक कोण सी बरोबर 180, कारण का तर हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत, अँगल इन लिनियर पेअर. बी आणि सी बरोबर 180 अंश, हे का तर समांतर रेषांचा आंतरकोनांचा गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. कोण ए अधिक कोण सी बरोबर कोण बी अधिक कोण सी, विधान एक व दोन वरून आणि म्हणून ए बरोबर बी फ्रॉम 1 and 2. पुढचं प्रमेय आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स. पक्ष, रेषा एल व रेषा एम ह्या समांतर रेषा आहेत, लाईन एल पॅरलल लाईन
एम. गिवन रेषा एन ही छेदिका आहे. लाइन एल एन इज अ ट्रांसवर्सल. साध्य कोण डी बरोबर कोण बी. डी आणि बी हे दोन्ही विक्रम कोण आहेत यांची मापे सारखी आहेत. सिद्धता कोण डी अधिक कोण सी. कोण डी प्लस कोण सी बरोबर 180 हे रेषीय जोडीतील कोण आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर. कोण सी प्लस कोण बी. सी आणि बी बरोबर 180 अंश. समांतर रेषांचा आंतरकोणाचा गुणधर्म. प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. कोण डी प्लस कोण सी बरोबर कोण सी प्लस कोण बी. विधान एक आणि दोन वरून फ्रॉम 1 and 2 म्हणून कोण डी बरोबर कोण बी. व्युत्क्रम कोणांच्या जोडीतील ह्या दोन्ही कोणांची मापे समान असतात. या गुणधर्माचं एक उदाहरण आपण पाहणार आहोत. आकृतीमध्ये रेषा आर पी समांतर रेषा एम एस व रेषा डी के ही त्यांची छेदिका आहे. कोण डी एच पी बरोबर 85 अंश आहे. तर कोण पुढील दिलेल्या कोणांची मापे काढायचे आहेत. इन अ फिगर लाईन आर पी पॅरलल लाईन एम एस अँड लाईन डी के इज देअर ट्रान्सवर्सल. अँगल डी एच पी इज इक्वल टू 85 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ फॉलोइंग अँगल्स. पहिला कोण आहे आर एच डी या कोणाचं माप काढायचं आहे. दुसरा आहे पी एच जी एच कोणाचं. तिसरा एच जी एस या आणि चौथा एम जी के. आता प्रथम आपण पाहणार आहोत कोण आर एच डी. कोण आर एच डी अधिक कोण डी एच पी बरोबर 180. कारण का तर हे दोन्ही रेषीय जोडीतील कोण आहेत. अँगल्स इन अ लिनियर पेअर. कोण आर एच डी. आर एच डी अधिक 85 बरोबर 180. या दोन्हींची बेरीज 180 आहे. मग हा कोण 85 आहे म्हटल्यावर हा कोण 180. आर एच डी बरोबर 180 वजा 85. आर एच डी हा किती आला 95. हे पहिलं विधान झालं. दुसरं पी एच जी एकरूप कोण आर एच डी. पी एच जी एकरूप कोण आर एच डी हे दोन्ही कोण कसे आहेत तर विरुद्ध कोण आहेत. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि म्हणून कोण पी एच जी बरोबर 95 हे विधान एक वरून. पुढचा कोण आहे कोण एच जी एस. एच जी एस हा एक रूप आहे कोण डी एच पी. डी एच पी हे संगत कोण आहेत. हे दोन्ही संगत कोण करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून कोण एच जी एस बरोबर 85. हा 85 आहे हा 85 संगत कोण. कोण डी एच पी 85 दिलेले आहे. गिवन कोण एम जी के एकरूप कोण एच जी एस हे दोन्ही विरुद्ध कोण आहेत. ऑपोजिट अँगल्स आहेत. कोण एम जी के बरोबर एम जी के हा किती आहे तर 85 आहे. कोण एच जी एस 85. एच जी एस 85 आहे. हे दोन्ही संगत कोण 85 संगत कोण होते. आणि हा एच जी एस हा 85. म्हणून कोण आर एच डी बरोबर 95. आर एच डी हा 95. कोण पी एच जी. पी एच जी हा ही कोण 95 विरुद्ध कोण आहे. त्यानंतर कोण एच जी एस. एच जी एस हा 85 आहे. आणि कोण एम जी के हा ही कोण 85 अंश आहे. उदाहरण दुसरं आपण पाहणार आहोत.
आकृतीमध्ये रेषा एल समांतर रेषा एम व रेषा एन समांतर रेषा पी आहे. एका कोणाच्या दिलेल्या मापावरून या कोणाचं माप दिलेलं आहे या मापावरून कोण ए कोण बी आणि कोण सी यांची मापे काढायची आहेत. इन फिगर लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन पॅरलल लाईन पी. फाईंड अँगल ए अँगल बी अँगल सी फ्रॉम द गिवन मेजर्स ऑफ एन अँगल. विरुद्ध कोण एकरूप असतात. अपोजिट अँगल्स आर कॉंग्रुएंट. आकृतीवरून 45° मापाच्या विरुद्ध कोणाचे मापही 45 असेल व हा कोण व कोण ए अंतर कोण आहेत. म्हणून 45° प्लस कोण ए बरोबर 180 हे आंतरकोणाचा गुणधर्म इंटेरियर अँगल थेरम. कोण ए बरोबर 180 वजा 45 म्हणून कोण एचं माप किती आलं 135°. एक नंबरचं विधान कोण ए एकरूप कोण बी. कोण ए एकरूप कोण बी का तर हे विरुद्ध कोण आहेत अपोजिट अँगल्स. आणि कोण बी बरोबर 135 कारण हा 135 आहे हा विरुद्ध कोणही 135 हे विधान एकवरून. दुसरं कोण बी एकरूप कोण सी हे दोन्ही संगत कोण आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. कोण सी बरोबर 135°. दोन विधान दोनवरून कोण ए बरोबर 135 कोण बी बरोबर 135 आणि कोण सी बरोबर 135°. विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण समांतर रेषा भूमितीचं दुसरं प्रकरण त्यामधला पहिला भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये समांतर रेषा व छेदिका यामुळे होणारे कोण आणि त्यांचे गुणधर्म पाहिले तसेच संगत कोणांचे व विक्रम कोणांचे गुणधर्म पाहिले. यानंतर आज आपण दुसऱ्या भागामध्ये यानंतर पुढच्या भागामध्ये आपण रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या तसंच समांतर रेषांच्या गुणधर्मांचा उपयोग कसा करावा याशिवाय समांतर रेषाची आंतरकोन कसोटी पाहणार आहोत. नमस्कार. सांगली शिक्षण संस्था यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन्स मिळत राहतील.